विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। 4 वर्षाच्या लहान चिमुकल्यावरती ट्रॅक्टर घालून खून। पोलीस स्टेशन परिसरात चिमुकल्या बाळाच्या आईसह नातेवाईकांचा आक्रोश। प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी जाधववाडी जाधवपाटी येथील फिर्यादी जब्बार गफूर शेख वय 36 यांच्या फिर्यादीवरून आरोपी जयप्रकाश नरहरी देवकाते राहणार सरडेवाडी जाधव वस्ती तालुका इंदापूर जिल्हा पुणे या व्यक्तीने दिनांक 24/10/2022 रोजी सायंकाळी 5 वाजता शेतीच्या देवाणघेवाणीवरून हुज्जत घालून तुला बघून घेतो असे म्हणून घरी निघून गेला व आज दिनांक 25/10/2022 रोजी सकाळी 7:30 दरम्यान घरातील सर्वजण चहा पीत बसलो असता माझा मुलगा अजुबर जब्बार शेख वय 4 वर्ष 2 महिन्याचा हा माझा मुलगा आमचे घराचे पडवीत चहा बटर खात बसला होता। अचानक आवाज आल्याने मी व आमच्या घरातील सर्वजण बाहेर येऊन पाहिले असता घरा शेजारील व ओळखीचा जयप्रकाश नरहरी देवकाते याने त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक MH42F1248 हा आमचे घराचे पडवीत बसलेला मुलगा अबुजर जब्बार शेख यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर MH42F1248 हा माझ्या मुलाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तोंडाला डोक्याला व कानाजवळ दुखापत केली व तो ट्रॅक्टर घेऊन शेतात मोकळ्या जागेवरून ट्रॅक्टर लावून पळून गेला। मुलास उपचारकरिता शासकीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केल्याचे सांगितले असे फिर्यादीत नमूद केले आहे। इंदापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जयप्रकाश नरहरी देवकाते यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी फरार असून आरोपीचा शोध चालू आहे। लवकरच आरोपीला ताब्यात घेतले जाईल असेही कळवले आहे। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सर, आज जो प्रकार सरडेवाडीला घालला आहे लहान मुलाचा, तर त्याबद्दल काय कारवाई? त्याच्यामध्ये आपण जे आहे त्याचे वडील जे आहेत मुलाचे काल गोविंद बाळाचे जे वडील आहेत त्यांनी त्या ठिकाणी 302 त्या ठिकाणी फिर्याद दिलेली आहे। आपण त्या ठिकाणी जो आहे तो खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या पद्धतीने आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत। घटना घडल्यानंतर साधारणतः आपल्याला जवळपास 2-2.5 तासानंतर कळालं आणि ज्यावेळी कळालं त्यावेळेस आपण आरोपीच्या शोधासाठी आपली पथक पाठवलेलं आहे। आरोपीला सुद्धा आपण लवकरच ताब्यात घेत आहोत आणि पुढील कायदेशीर कारवाई अतिशय कठोर पद्धतीने केली जाईल। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 302 ते चालेल त्यावर पण अटक करा म्हणता सर बाहेर आरोपींना अटक करा। आरोपीला तात्काळ अटक करण्यात येईल जेव्हा आम्हाला कळालेलं आहे। त्याचवेळी आम्ही तपास पथक पाठवलेलं आहे। स्वतः PI साहेब त्या ठिकाणी घटनास्थळावर गेलेले आहेत। आरोपी त्या ठिकाणी गावात जेव्हा घटना घडली त्याच्यानंतर पळून गेलेलं आहे। आपण त्याचा शोध घेऊन त्याला तात्काळ कायदेशीर अटकेची कारवाई आपण करत आहोत आणि कठोर कारवाई केली जाईल त्याच्यामध्ये। ठीक आहे, धन्यवाद।
विदर्भाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.